भुईवाडा भागात अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेली कचराकुंडी नागरिकांच्या पुढाकाराने बंद करण्यात आली. भुईवाडा भागात अनेक वर्षांपासून असलेली कचराकुंडी नागरिकांच्या पुढाकाराने बंद करण्यात आली. नगरसेवकांना आणि अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही कोणतीही कारवाई होत नव्हती. कचऱ्याची समस्या ही वाड्यात फार वर्षांपासून आहे. कचरा उचलण्याची गाडीही दररोज येत नव्हती. यामुळे रहिवासी रस्त्यावरच कचरा टाकत होते. त्या कचऱ्यामुळे भुईवाड्यात दुर्गंधी, अस्वच्छ रस्ते तसेच लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र भुईवाडा हा दोन वाड्यांमधील भाग असल्यामुळे लोकप्रतिनिधीही याकडे लक्ष देत नाही हे समजल्यावर वाड्यातील नागरिकांनी स्वतःच पुढाकार घेतला आणि कचराकुंडी बंद केली. तसेच नागरिकांनी कचरा कोठे टाकावा हा प्रश्न उपस्थित होताच वाड्यातील किरण तांबोळी यांनी स्वतः पुढाकार घेत घंटागाडीवाल्याला सोबत घेऊन लोकांना कचरा टाकायला सोय करून दिली. ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करून नागरिक सुद्धा सहकार्य करत आहे. कचराकुंडी बंद करण्यात पुढारी असलेले किरण तांबोळी, भगतसिंग चौहान यांना नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे आभार व्यक्त केले. आता त्या जागेवर वृक्षारोपणही करण्यात आले. या वृक्षारोपणावेळी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पंकज ठाकूर, अजितसिंग चौहान, विकास पाईकराव, सय्यद गफूर, सय्यद रब्बाणी, अनिल कोळी, मतीन पिरजादे, शेख सत्तार, सोमनाथ सोनोने, जावेद खान, संदीप इंगळे, अनिकेत जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.